आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पाच रुपयात पाच रुपयात कोणतीही भाजी पाच रुपयात, शेतकरी ते थेट ग्राहक सेवेची कमाल. पाच रुपयात पाच रुपयात कोणतीही भाजी पाच रुपयात, मेथी घ्या, शेपू घ्या, तांदळी घ्या, पण जयसिंगपुरात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे रायबाग मधील शेतकऱ्यांना शक्य करून दाखवले. या शेतकऱ्याने शेतात पिकलेला भाजीपाला थेट जयसिंगपुरात नेऊन विकलाय. त्यामुळे मधले दलाल, वाढीव गाडी भाडे हे सगळं कट झाल्यानं ग्राहकांना याचा लाभ मिळत आहे. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून मोहन जमादार. काय सर, आज मार्केट जयसिंगपूरचं सोडून तुम्ही कोथिंबीर आणि भाजीसाठी या रस्त्यावर आलेल्या गाडीजवळ येऊन थांबलाय, काय वाटलं यामध्ये तुम्हाला? हा तर शेतकरीच आहे ना, शेवटी माल बाजारात घेतलं काय नाही, इथे घेतलं काय का, तरी पण काय वाटलं की जेणेकरून या पेंड्या बघितल्या तर व्यापारी पेंड्या तर नव्हेच आणि इथं घेणाऱ्या पेंड्यात बरंच तुम्हाला तफावत दिसायला लागलेली आहे. जेणेकरून कुठून आलायस दादा तू? रायबाग कर्नाटकातून आलेला हा भाजीपाला कितपत स्वस्त आहे आणि कित मुबलक आहे याची जाणीव तुम्हाला आता या ठिकाणी नागरिकांना व्हायला लागलेली आहे. शेतकऱ्याची दैनंदिन अवस्था काय बघायचं आहे हेच बघण्यासाठी आला. आज दुकानात गेलं तर म्हणजे इतर दुकानात गेलं तर काय सांगेल ती किंमत आपण देतो. आज या पेंडीची किंमत कशी आहे म्हणतात? पाच रुपयाला एक पेंडी, व्यापाऱ्याकडे दहा रुपयाला एक मिळते. हे पाच रुपये, हे पाच रुपये आणि हे पाच, म्हणजे मेथी पाच रुपये, शेपू पाच रुपये आणि कोथिंबीर पाच रुपये, काय पण घ्या पाच रुपये. म्हणून आम्ही विकत घ्यायला, म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतकऱ्याची कदर निर्माण झाली शंभर टक्के आणि त्यामुळे तुम्ही इथं असलेल्या गाडीमध्ये आला या ठिकाणी. दादा तुझ्या स्वतःची भाजी आहे मला स्वतः द्यायची आणि बॅरेदार द्यायची. हां यश, हां बॅरेदार तवते रे ना यश व्हाल, मग तवते रे बे. म्हणजे तू आता ह्या भागामध्ये किती दिवस झाले यायला आहेस? म्हणजे ह्या चिपरी भागामध्ये तू वास्तव्यास आहेस आणि तुम्ही तुमच्या राहण्यातनं सगळी भाजीपाला आणताय आणि ते विकताय. दररोज किती भाजी विकतोस तू? एक हजार पेंड्या, दोन हजार, तीन हजार, पाच हजार. आणि मग आमच्या नागरिकांचा तुला रिस्पेक्ट आहे? शंभर टक्के. हा काय हरकत नाही.